संपूर्ण जगात कोरोनाच्या महाभयंकर संकटानं थैमान घातलं असून रशियामध्ये परिस्थिती चिंताजनक आहे। त्यातच लॉकडाऊनमुळे परदेशात शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी अडकून पडले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर रशियातील 15 विद्यापीठांमध्ये MBBS अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणारे नागपुरातील 200 विद्यार्थी अडकले असून त्यांना स्वगृही परत आणण्यासाठी राज्य शासनानं पावलं उचलावीत अशी मागणी आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे। राज्यामध्ये कोरोनाचं गंभीर संकट असताना सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार हे फार जोमाने काम करत आहेत आणि कोरोनाला त्या ठिकाणी संपवण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे। त्या ठिकाणी या कोरोनाला नियंत्रणात आणण्याबाबत माननीय नामदार उद्धवजी ठाकरे साहेब असोत, आपल्या देशाचे नेते सर्वांचे नेते शरदचंद्र पवार साहेब असोत, बाळासाहेब थोरात असोत, अजितदादा पवार असोत, त्या ठिकाणी राजीतजी टोपे असोत, अनिल देशमुख साहेब असोत, सुप्रियाताई सुळे असोत, जयंत पाटील साहेब असोत, निश्चितच ही मंडळी फार जोमाने कामाला लागलेली आहे आणि या राज्यामध्ये कोरोनाला संपवण्याचाच विडा त्या सरकारने घेतलेला आहे। हे सुरू असतानाच त्या ठिकाणी रशियामधून आम्हाला त्या ठिकाणी फोन आला आणि रशियामध्ये 200 मुलं 15 युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असणारे MBBSचा अभ्यासक्रम शिकणारे मुलं त्या ठिकाणी अडकलेले आहे। त्यांचा फोन आल्यामुळे आम्ही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं। ते घाबरलेले आहेत, त्यांचे पालकसुद्धा घाबरलेले आहेत, ते स्वतःसुद्धा मुलं घाबरलेले आहेत। त्यांना इथे आणण्याबाबतच्या हालचाली आम्ही सुरू केल्या, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली, माननीय नामदार अनिल देशमुख साहेबांना विनंती केली की आम्ही पत्र पाठवलेले आहे, त्यानुसार तुम्ही निश्चितच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून त्यांची विमानाची नियान करणं आवश्यक आहे, मॉस्कोवरून ते विमान निघेल आणि नागपूरला येईल, तशी व्यवस्था आपण या सरकारने करावी अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। माननीय अनिल देशमुख साहेबांनी सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद देत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणामध्ये मदत करू असं आश्वासन दिलं। आम्ही आज कलेक्टर श्री ठाकरे साहेबांना भेटलो, त्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही लगेचच ईमेल करा आणि सरकारला पाठवा आणि ही माहिती त्यांना द्या अशी विनंती केली।